या कार्यावळीतल्या स्वरेची भक्तगीत नाट्यगीत अभंगवाणी अशीच खूप व्हडी व्हडीची यादी आसा आणि हांची मैफिल तुम्हाला मेळटली. पण त्याच्या कडेन या कार्यावळीची आम्ही रेचरूच धावून करूया. कैलासवासी बाबांनी नार्वेकर फोटो पहिला दिसता की कितको उमेदीचो मनीस, एक मनीस जेणे नाट्यकलेशी आपले नाते जोडले, संगीताशी आपले नाते जोडले. आणि वो मनीस नाटकांनी काम करता करता एका भजन मंडळाक जॉईन झालो आणि भजनी कलाकार म्हणून नावडपाक आयलो. कितकीशीच वर्सां ताणें कितकेशाच देवळांनी आणि कितकेशाच कार्यावळींनी भजनां सादर केली. असो मनीस जेचो आवाज कितकेशाच पयशांक आयकलूय कळटाले की बाबांनी बाब पदां गायता, भजन गायता. आयज तो आमच्या मदीं ना, पूण तेणें गायलेलीं भजनां आनी तेजो तेन्ना आमकां याद येतानाच कळटा की हो मनशान कितके बरें हांगासर काम केल्लें आसा. की जरी तो आमच्यान ना, पूण तेजी कमीपण आमकां फिजिकली ना, पूण जी कमीपण आमकां हें आसता, कमीपणाची आमकां आमकां जाणवता, ती भजनाच्या रुपान आमी तेंची हांगासर याद काडून पुरी करपाक येते वेवस्था केल्ली आसा. आयच्या ह्या दिसा आमचे खुबशे हांगासर मानेस्त आसा. पयले सुवातेर म्हाका मिनेश नार्वेकर हांचे कडेन की ताणेन ZP मेंबर बाब गुपेश नायक, तशेंच सालवादर दोमंदू पंचायतीचे सरपंच बाब संदीप सळगांवकर, तशेंच पेणे दिफ्रांस पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर, अनुज हरमलकर जे परवरी सार्वती गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आसा तांकां, तशेंच पंच सदस्य संदेश मांद्रेकर, पंच सदस्य विजय दळवी, संदीप मांजेकर. आणि हितून एक अशी व्यक्ती आसा जी थिएटराशी खूप जवळीक आसा तेजी, आणि तो म्हणजेच बाब संतोष कोरगांवकर, हे कला अकादमी हांगासरले असिस्टंट थिएटर मॅनेजर. हे सगळे हस्ती आमच्या मदती आयज आसा. म्हाका बाब मिनेश नार्वेकर हांच्या कडेन की तांणी सगळ्या हस्तींक घेवन वयर येवचे आणि ह्या आयच्या संगीत रचनेचे जे कैलासवासी बाबांनी यशवंत नार्वेकर यांच्या स्मरणात त्यांच्या पुतान म्हणजेच मिनेश नार्वेकर हांच्यानी हांगासर घडून हाडल्या त्याचे रितसर उक्तावण करूया. दिवली प्रज्वलित करच्या पयली आम्ही आमच्या मानेस्तांक सगळ्यांक एक फूल भेटून त्यांचे आम्ही स्वागत करूया. मग विनायक नार्वेकर हांच्या कडे आणि कानोबा नायक हांच्या कडे की त्यांनी सगळ्या मानेस्तांक एक एक फूल भेटून त्यांचे हांगासर स्वागत करचे. पहिले सुवातेर बाप गुपेश नायक आमकां फुलांचो तुलो भेटयो. तेज्या उपरांत संदीप सळगांवकर, सालवादर दोमोंदू पंचायतीचे सरपंच, पेणे दिफ्रांस पंचायतीचे सरपंच बाप स्वप्नील चोडणकर, परवरी श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनुज हरमलकर, सालवादर दोमोंदू पंचायतीचे पंच सदस्य विजय दळवी, पेणे दिफ्रांस पंचायतीचे पंच सदस्य संदेश मांद्रेकर, सुकूर पंचायतीचे पंच सदस्य संदीप मांद्रेकर आणि निमणे कडे संतोष कोरगांवकर, एस्टन थिएटर मॅनेजर कला अकादमी यांची खास करून असं उपस्थिती आम्ही हांगासर घडवलेली आसा. खंयच्या बऱ्या कार्यावळीची सुरवात देवाच्या नांवान करता आणि देव आमच्या सदांच बरोबर आसा. खंयच्या कार्या खातीर आमी देवाचें नांव घेता आणि गणपती असो आसा जो
तुमच्या मनापासून जर मागणी केली जाल्यार तुमची खरीच इच्छा तर पूर्ण करता. याच गणवरची आम्ही वंदन करूया. मागता सगळ्या मनेस्तांकडे त्यांच्या आपल्या शुभ हस्ते या आईच्या कळ्याविषयी उक्तावण करचे. एक दीप प्रज्वलन करूया हंगासर, कारण दीप प्रज्वलन केले की एक उत्सव मेळ हंगासर येतं. तसेच जी एनवायरमेंट असा तितून एक बऱ्यापैकी सुधारणा जाता आणि आम्ही देवाच्या खूप लागी पावता. मागता सगळ्या मनेस्तांकडे एकामेकांना आई पाई नोंडा अशेच हेल्प करून येऊ आईच्या या संगीत रजनीचे. जे कैलासवासी बाबनी यशवंत नारुका यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतांक आईच्या या संगीत रचनेचे उक्तावण झाले असता म्हाका कमी असा ती तुमच्या ताळ्यांची, कारण ताळ्यो इतकी वाजवणार की वातावरण निर्मित अशी झाली असा की त्यांना मंत्र म्हणपाक येईल की सगळ्यांचे कान त्या मंत्राचे असलेले. आणि हीच आमकां एक साक्ष दिता की ह्यान फुडें जी भजनां जातली हंगासर, जी नाट्यगीतां जातली हंगासर, अशेंच आमकां सगळ्यांचो साथ लागतलो. सगळ्यांच्या वतीन पयलीं हांव मागतां बाब संदीप सळगांवकर हांचे कडेन की ताणें दोन उतरां ह्या माचयेर सांगचीं. श्री गणरायाक नमस्कार करून आजच्या संगीत रजनी स्वर्गीय श्री बाबनी यशवंत नार्वेकर यांच्या स्मरणार्थ जो आयज हांगा कार्यक्रम आयोजित केल्लो आसा. आणि ह्या कार्यक्रमाक उपस्थित आमच्या सुकूर पंचायतीचे जिल्हा पंचायत मेंबर बाब भुपेश नायक, तसोच सुकूर चन्नादिफ्रांग गांवचो सरपंच बाब स्वप्नील चोडणकर, सार्वजनिक गणेश उत्सवाचो अध्यक्ष बाब अनोज हरमलकर, सर्वाधर दमून येथीचो पंचायत मेंबर बाब विजय दलवी, कन्नादिप्रांग पंचायत मेंबर संदेश, सुकूरचो पंचायत मेंबर संदीप मांद्रेकर, तसेच बाबनी मिनेश नार्वेकर आणि कला अकादमीचो संतोष कदम कोरगावकर, तसेच हांगा उपस्थित भाविक सगळे जे या कार्यक्रमाक उपस्थित आशिल्ले. पहिले सुवातेर खूप बरे दिसता की मिनेश आणि त्यांच्या फॅमिली स्वर्गीय श्री बाबनी नार्वेकर यांच्या स्मरणार्थ हो कार्यक्रम त्यांच्यानी आयोजित केलो. त्याका लागून त्यांचे मेन म्हटल्यार अभिनंदन करता की त्यांच्यानी स्वर्गीय बाबनी नार्वेकराचे जे विचार असले, जी त्यांची कला असली, ती जागृत दवरपा खातीर हो कार्यक्रम त्यांच्यानी फुडें हाडला.
बाबानी नार्वेकर म्हणजे एक आमच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचो फाउंडर मेंबर त्यांना सार्वजनिक गणेश उत्सवाची तयारी ज्यांना लागता आम्ही तयारीक लागताले त्यांना बाबानी नार्वेकरूच न्ही की त्यांची फुल फॅमिली त्यांची सून त्यांचं चेडो त्यांची मिसेस ही सामकी धडानीन फुडें आसताली आयज त्यांच्या वचोन ते आयज भायर पडल्या आमच्या मदीं ना ह्या हातून आमचे परवरचेच न्ही तर आमच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे खूब व्हडलें नुकसाण जाला हे भरून येवपा सारखे ना तरी पूण त्यांचे यादी त्यांचे जी कला ही त्यांच्या फॅमिलीन अशी फुडें व्हरची वर्सान वर्स फुडें व्हरची त्यांचे जे विचार आहा ते बाकीचे आमचे उबरते कलाकार आसा यंग आसा भुरगे त्यांच्या पर्यंत पावोवपाचे ही जावं तांकां एक विनंती करता आणि म्हणजे एक दोन शब्द सोपयता देव बरें करू देव बरें करू संदीप बाब कुपेश बाब ओके त्याच्याक पयलीं मागता हांव पर्वरीम श्री गणेश सार्वजनीक गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनुज हरमलकर कारण अनुज बाबानी नार्वेकर आणि आमचो हो संबंध असो असलो की एक एक वडील झाल्या मनशाकडे आम्ही जेव्हा एका रिस्पेक्टान पळताले तसोच असा आणि तो आमच्या मजगती सदांच असतो हा गेली वो आमचे 10वे वर्ष असा गणपती पुजता आम्ही गेली 9 वर्ष आम्ही सगळ्यांनी खाना खाना लावून हांगासर काम केल्ले असा आम्ही कितकेशेच जागे बदलले पूण आयज आमकां एक कितें म्हणटा ते कंप्लीट आणि परमनंट जागो मेळ्ळो असा आणि आमची उणीव हांगासर जाले की तुमच्या आमच्या वांगडा बाबानी नार्वेकर हे ना पूण त्यांच्या आमची तेंची आमची जी संगत असलेली त्यांच्या वांगडा आमचा जो सहवास असलेलो त्याच्या बद्दल म्हाका दिसता सगळ्यांत बरी उतरां अनुज इतको दिवपी कोण ना म्हाका अनुज हरमलकर हांचे कडेन की ताणें दोन उतरां हांगासर आपले विचार म्हण श्री गणरायात नमन जमलेल्या सगळ्या भाविकांक सर्वप्रथम चवथीच्यो अजुनीक पर्व आज 10वो दीस आमी मनयता व्हडा उमेदीन आनी फाल्यां 11वो दीस मुळात 10वो दीस म्हणटा आसतना एकूच गजाल याद जाता की आज 10 वर्सां आमकां कंप्लीट जाता हे आमी 10व्या वर्सांत पावले मुद्दम सांगपाक उमेद दिसता बरेचशे संदीपान क्लियर केल्ले आसा टायमूय कमी आसा पण सांगपाचे तात्पर्य इतकेच आसा की मुळात सार्वजनीक गणेश उत्सवाची निर्मिती जर जाल्ली जाल्यार तेतून आमच्या भाई बाबानी नार्वेकराचो व्हडलो वांटो आसा कारण म्हणजे मुद्दम आवर्जून सांगता की तामोस्कर भाऊ आसा रामा भाऊ आसा कृष्णा आसा हे अशेच कलाकार आसा की तीग चौग जाण बसून भजन सादरीकरण करपी आणि जेव्हा असे भजन सादरीकरण करताले खरी आणि माझी त्यांची पहिली गाठ भेट भरली त्याच दिसा त्यांच्यानी उतर घेतले आम्ही किती तरी उपक्रम करपाक जाय जे जाग्यार कला सादरीकरण जातले आणि ती कला सादरीकरण करपाचो निमित्त म्हणजे पर्वरीम सार्वजनिक हॅलो ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाची निर्मिती करता असताना पुढाकार घेऊन असे सगळे संगीत प्रेमी कलाकार माझ्या वांगडा साथ देऊन ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाची निर्मिती केली तेतून बाबानी नार्वेकराचो मोठो वाटो असलेलो त्याचबरोबर तसेच तिनूय पंचायतीचे पंच मेंबर सरपंच ह्यांच्यानी सुद्धा देहाचो वाटो दिलो आणि हो सार्वजनिक गणेश उत्सवाचो उपक्रम जो आम्ही आयज पर्यंत मनयता ते संगीतमय असे वातावरण निर्माण करपी अशा कलाकाराच्या सांगतेन जाता आज आम्ही वडा उमेदीन 10व्या वर्स जर मनयता म्हाका अजूनही तो दीस याद येता गेल्या वर्सा ह्याच मंडपान फुलोन असो खेळोन असो होच बाबानी नार्वेकर माझ्या वांगडा साथ दिवन प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनाक माझ्या वांगडा उभा रावपी मनीस आयज आमच्या मदीं ना जालो हेची खूब सार्वजनिक गणेश उत्सवाक तशेंच म्हाकाय खंत भोगता त्याच्या आत्म्यांक सदैव शांती लाभो तशेंच सुख समाधानान त्याच्या फॅमिलीकूय त्याच्या तेजे बरे आशिर्वाद तशें आमकांय त्यांचे आशीर्वाद मेळो पण आज धैर्यान एक गोष्ट सांगपाक म्हाका उमेदूय दिसता जरी आम्ही म्हटले बाबानी नार्वेकर आज स्वर्गवासी झालो आणि तो आमच्या मदीं ना पण तेजी उणीव पुरी करपा खातीर त्याच्या चेड्यान तेच रूप धारण केल्ले आसा आणि आज तो आमच्या मदीं संगीतमय जाता आज तो आमचो रंगमंच काल सुद्धा ह्याच मंचाचेर तेणे आमचो रंगमंच गाजयल्लो आसा
माझी त्याच्याकडे एक विनंती असा की ही जी संगीताची जी उणीव त्याच्या बाबान संगीताची जी जागा प्रत्येकाच्या मनान केलेली असा, प्रत्येक देवळान त्याच्या बाबान जी जागा करून दवरलेली असा, त्याचे भजनी कलाकार साथी हंगासर बरेचसे असा, ती जी उणीव असा ती बाब मिनेश नार्वेकर हेणी पुराय करची ही त्याका माझी कळकळीची विनंती असा. चढ उलयना पण खरेच अशा कलाकाराची संगीत आणि जी कार्य केले असा ते सगळ्यांच्या काळजात राहता आणि हे असेच काळजात राहतले आणि या पुढे त्याची उणीव सदीत सार्वजनिक गणेश उत्सवात जाणत राहतली. इतके सांगून हा देव बरे करू म्हणतो. देव बरे करू अनुज भाऊ, म्हाका सगळ्या मनेस्तांकडे सगळे बसून आपली बसका घेऊची आणि या कार्यावळीचे आस्वाद घेऊ. आजची कार्यावळ कैलासवासी बाबांनी यशवंत नार्वेकर यांच्या स्मरणात संगीत रजनी ही कार्यावळ जी असा ती मिनेश नार्वेकर हांच्यानी घडून हाडलेली असा. खुबशे वक्त्यांनी हांगासर उलयले की बाबांनी बाब कसो आसतलो, बाबांनी बाब कसो वागतालो, सहवास कसो आसतलो, कशी भजनां करताले. पण खंय थोडे लोक असे आसलेले की ताका की ताका सदांच ताज्या वांगडा आसताले. तितूनसो एक मनीस म्हणजे बाब सुभाष साळगांवकर, ताका खूब क्लोज त्यांच्याच गांवांत वाड्यार रावपी मनीस. मागता सुदेश बाबा सुभाष बाबा कडेन की ताणेन माचेर येवन आपल्यो चार यादी ज्यो बाबांनी वांगडा काडलेल्यो तेजो हांगासर ह्या माचेर तेणें मानच्यो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणपतीला वंदन करून आणि इथं जमलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भाविक बंधू भगिनीस माझा प्रेमाचा नमस्कार. कैलासवासी बाबांनी यशवंत नार्वेकर हे माझे मित्र, आम्ही दोघंही चांगल्या प्रकारे जवळजवळ मला वाटतं 8-9 वर्षाच्या कालावधीमध्येच नाट्यकलेमध्ये भाग घेत होतो. आणि तेव्हा कारण आमचे ते गावचेच भाऊ असल्या कारणामुळं आणि आमचे मोठमोठे दिग्गज नाट्य कलाकार इथे बसलेले आहेत आमच्या गावामधले. पण ती एक अशी व्यक्ती होती की जेणेकरून त्याला गायनाची तालबद्ध स्वरान्वे चांगल्या प्रकारच्या भूमिका रंगत होत्या. जेणेकरून आमच्या सावलादर धुमुंद किटला ह्यामध्ये बाबांनी यशवंत नार्वेकर म्हटलं.